या कार्यक्रमाला आवर्जून पिंक जॅकेट घातले असं म्हणल्यावर हळूच हसतायत. मी जरी पराभूत झाले तरी पहिल्या 10 मध्ये या देशामध्ये मतं घेतली आहेत हा तुमचा आशीर्वाद आहे. माझ्या भावाने हा कार्यक्रम आयोजित केला. पहिल्यांदा आयत्या कार्यक्रमाला आले बघा मी, मला काही करावंच लागलं नाही. धनुभाऊनी सगळं व्यवस्थित आयोजन केल्यामुळे मला आयत्या कार्यक्रमाला येता आलं. आजच्या माझ्या वैद्यनाथाच्या परळीतील आणि तुमचे नेते आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान गोपीनाथाच्या परळीतील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन अशा सोहळ्याला, भव्य भव्य दिव्य सोहळ्याला या मंचावर विराजमान या राज्याचे मुख्यमंत्री आणि स्वतः शेती करायला ते मुख्यमंत्री असतानाही आवर्जून जातात असा एक स्वतः शेतकरी असलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मंचावर उपस्थित. राजकारणामध्ये आपण जेव्हा काम करतो आपला कोणीतरी फेवरेट व्यक्ती असतो, तसा आमच्या सगळ्या कुटुंबाचे फेवरेट सब हमारा पूरा परिवार आपको बहुत चाहता है, बहुत आपका आदर करता है और आपसे बहुत कुछ सीखने की मुझे अवसर मिला और वो हमेशा मिलता रहे. ऐसे हमारे सबके लाडले अत्यंत स्वाभिमानी, बहुत सालों से जिन्होंने मध्य प्रदेश की धुरा संभाली थी मुख्यमंत्री के तौर पर, आज वो कृषि मंत्री हो गए देश में, आदरणीय शिवराज सिंह जी चौहान जी. आमच्या मंचावर उपस्थित उपमुख्यमंत्री आणि जे मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा या बीड जिल्ह्यामध्ये आले, ज्यांच्याशिवाय एकही आमचा कार्यक्रम गोपीनाथगडाचा कधीच झाला नाही, ते आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमच्या या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, आता गृहमंत्री राहिलेले आणि उपमुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला आवर्जून पिंक जॅकेट घातले असं म्हणल्यावर हळूच हसतायत. लाडकी बहीण म्हणून सर्व राज्यभर ते जात आहेत. धडक फडक स्पष्ट असा ज्यांचा कारभार आहे असे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा. मंचावर उपस्थित, अरे मी दादा म्हणाले तुम्ही एकच काय काय म्हणाल. मंचावर उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, इतका भव्य, इतका दिव्य आणि एवढा मोठा, या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे संस्कार ज्यांच्यावर आमच्या परिवारावर झालेले असल्यामुळे या शेतकऱ्यांचे प्रश्न डायरेक्ट राज्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर बोलवलेच, पण देशातून कृषीमंत्र्यांना इथे पाचारण केलं, तर या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मोठे बंधू धनंजयजी मुंडे. आणि शेतकऱ्यांचा विषय असला तर ज्यांचं नाव घ्यायची गरजच नाही असे ते असतच, असे आमचे पाशाबाई कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, मंचावर उपस्थित आमदार प्रकाश दादा, आमदार सुरेश अंदाधस, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिता मुंदडा, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, सीईओ जिल्हा परिषद संगीता पाटील, मंचावर उपस्थित सर्व या विभागाचे अधिकारी आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या कार्यक्रमामधून काहीतरी आपल्याला सरकार देणार आहे अशा भावनेने आलेले, एक सकारात्मक भावनेने आलेले सर्व वडीलधारी शेतकरी मंडळी, माझ्या माता भगिनी आणि उत्साही युवा बांधवांनी, मी फार वेळ घेणार नाही कारण नावांमध्येच अर्धा वेळ गेलेला आहे. कारण मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा मंचावर आलेली आहे. मी मागच्या वेळी जेव्हा आले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले होते तेव्हा मी निमंत्रित होते, आता मी प्रोटोकॉलनी विधान परिषदची सदस्य म्हणून इथे आलेली आहे. या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी जेव्हा काम करत होते तेव्हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानला, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार आम्ही चालवलं
त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही कुठलं काम केलं असेल तर दुष्काळ निवारणासाठी जलयुक्त शिवारचं काम केलेलं आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम झालं. या जिल्ह्यामध्ये दुष्काळी जिल्ह्यामध्ये विमा शेतकऱ्यांना अक्षरशः एवढी परिस्थिती वाईट असताना विमा शेतकऱ्याला एवढा मोठ्या प्रमाणात व्यवस्थित राबवला गेला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते पुरस्कार आपल्या जिल्ह्याला मिळाला. इतका चांगला शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा जाण्याचं काम नाही. आता नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये कोणाला सर्वात जास्त मतं पडले देशात मी बघत होते. टाळ्या वाजून शिवराजजींचं स्वागत करा. देशामध्ये सर्वाधिक जास्त मतं जर कोणी घेतली असेल तर शिवराजजी चव्हाण यांनी घेतली आहेत. आणि मी जरी पराभूत झाले तरी पहिल्या 10 या देशामध्ये मतं घेतली आहेत हा तुमचा आशीर्वाद आहे. आणि त्यामुळे तुमच्यासाठी काम करणं हे आता आमचं कर्तव्य. माझ्या भावाने हा कार्यक्रम आयोजित केला. पहिल्यांदा आयत्या कार्यक्रमाला आले बघा. मी मला काही करावंच लागलं नाही. धनुभाऊनी सगळं व्यवस्थित आयोजन केल्यामुळे मला आयत्या कार्यक्रमाला येता आलं. आता असं सुख जर मिळालं तर आनंद आहे. लोकांची सेवा करण्यामध्ये अधिक आम्हाला जास्त वेळ देता येईल. मी आपल्या सर्वांना इथे आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि एवढंच सांगते की शेतकऱ्याच्या शेतात जेव्हा पीक असतं तेव्हा जास्त भाव द्या. व्यापाऱ्याच्या ठिकाणी जेव्हा पीक असतं तेव्हा देऊ नका. एवढं साधं गणित आहे. खूप रस्ते केले, खूप विकास केला, खूप योजना राबवल्या. लाडकी बहीण सारखी योजना राबवली. लाडकी बहीण मध्ये महिलांना ताकद देण्याचं काम केलं. त्याचे सुद्धा जनक कोणी असेल तर शिवराजजी चव्हाण आहेत. मध्य प्रदेशमध्ये ती योजना राबवली. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवणारं कुठलं राज्य असेल तर ते मध्य प्रदेश राज्य. आदरणीय शिवराजजी चव्हाण यांनी तो निर्णय घेतला. आपण तेव्हा गोपीनाथ गडावर त्यांचं स्वागत केलेलं आहे. परत एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत. आणि ते ज्या घोषणा करणार आहेत, ते जे आपल्याला वादे करणार आहेत, जे आपल्याला वचनं देणार आहेत, त्या वचनांसाठी आपण आधीच सगळ्यांनी टाळ्यांच्या गडगडाटात या सर्वांचं स्वागत करा. मागण्या मागून मी दुसऱ्याचं भाषण खाणार नाही. त्या मागण्या कृषी मंत्री धनंजय मुंडे मागतील त्या पूर्ण करण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न आम्ही करू असं वचन या निमित्ताने देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.